एका टीम वर्कची गोष्ट आहे. कोणतंही सामूहिक कार्य तेव्हाच शक्य होतं जेव्हा लोकांचा एक गट, विशेष करून तुमच्यासारखे तरुण, आपापल्या वैशिष्ट्यांसह एकत्र येतात आणि आपला सभोवताल बदलून टाकतात. समीन, अयान, रजनी, केली, छोटू आणि परी हे एकमेकांचे जीवलग मित्र आहेत. त्यांना आपल्या सभोवतालची परिस्थिती आवडत नाही. समीनला लोकांच्या वस्तू दुरुस्त करायला खूप आवडतात आणि लोक सुद्धा तिला आपल्या वस्तू आनंदाने दुरुस्त करायला देतात, कारण त्यांना माहित असत कि ते थोड्याच वेळात त्यांच्या वस्तू दुरुस्त करून देईल. परिस्थिती तेव्हा हाताबाहेर जाते जेव्हा काही स्थानिक गुंड आणि काही लोक जे त्यांच्यावर जळत असतात ते सर्व समीन आणि तिच्या मित्रांच्या प्रगती करणारा व्यवसाय उधळून लावण्याचा कट रचतात. पण समीन आणि तिचे मित्र खूप हुशार आहेत. ते आपल्या दुरुस्तीच्या उद्योगाला तंत्रज्ञानाचा उपयोग करून वाचवतात, शिवाय त्या गुंडांना चांगली चद्दल घडवतात. या मित्रांच्या गटाला काही पैसे जिंकण्यासाठी एका स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. त्यांना त्या जिंकलेल्या पैशातून आपला व्यवसाय वाढवायचा आहे. अरे, आपल्या वर्कशॉप मध्ये आग लागली आहे, ते ओरडू लागतात. वर्कशॉप मध्ये आग लागल्याने ते स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही, पण हे लोक हार मानणारे तर नाहीयेत. आपले शुभचिंतक आणि सहकाऱ्यांच्या मदतीने एका रियालिटी टीव्ही शोच्या दोन परीक्षकांपर्यंत आपली उद्योग योजना घेऊन जाण्यात ते सफल होतात. या टीव्ही शो मध्ये सर्व उद्योजक आपल्या उद्योग संकल्पना परीक्षकांच्या समोर सादर करतात. हे लोक परीक्षकांवर चांगली छाप सोडण्यात यशस्वी होतात. या स्पर्धेत समीन आणि तिची टीम जो पुरस्कार निधी जिंकतात तो आपल्या उद्योगाच्या विस्तारासाठी वापरतात. यामुळे त्यांच्या परिसरातील अनेकांची मदत होते, कारण यात अनेकांना नोकऱ्या मिळतात. तुम्ही कोणत्या प्रकारचा उद्योग आपल्या मित्रांच्या गटासोबत सुरू करण्याचा विचार करू शकता? याचे उत्तर मिळवण्यासाठी उपक्रमाचे आव्हान पूर्ण करा. हे पूर्ण करायला तुम्हाला कमीत कमी 4 दिवस लागतील. या उपक्रमासाठी 4-4 जणांची टीम बनवा. पहिला दिवस त्या उद्योजकांना भेटा जे स्वतःचा व्यवसाय चालवतात. त्यांना विचारा की हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं. जर तुम्ही एका अशा उद्योजकाला शोधू शकलात जो हातगाडी लावून किंवा गाडीवर किंवा गल्लोगल्ली जाऊन दुरुस्तीचं काम करतो तर खूप छान होईल. जाणून घ्या की तुम्ही ज्या परिसरात राहता तिथे तुम्ही असा व्यवसाय सुरू करू शकता का. हे जाणून घ्या की टीम मधील प्रत्येक सदस्याच्या कोणकोणत्या कौशल्यांचा तुम्ही यात वापर करू शकता. दुसरा दिवस आपल्या स्थानिक बाजारात जा. ह्या दिवशी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्यांच्या नोट्स देखील लिहायच्या आहेत. लक्षात घ्या की कसे खूप सारे लोक एक लक्ष्य साधण्यासाठी एकत्र काम करतात. आपल्या परिसरात असे 5 किंवा 10 नेटवर्क शोधा जिथे उद्योग आणि लोक एकमेकांवर अवलंबून असतात आणि एकमेकांना मदत करतात. तिसरा दिवस तुमच्या शाळेला सुद्धा त्यांची कामे चांगल्या पद्धतीने होण्यासाठी खूप साऱ्या लोकांच्या नेटवर्कची आवश्यकता असते. हे नेटवर्क नेमकं काय आहे आणि त्याचं काम कसं चालतं हे जाणून घेण्यासाठी मुख्याध्यापकांशी बोला. शिक्षकांपासून मुख्याध्यापक, सफाई कर्मचारी आणि प्रशासनाचे कर्मचारी यांच्यापासून विद्यार्थी जे तुम्ही आहात आणि तुमचे आई बाबा, समाज, स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभाग हे सर्वच मिळून शाळेचे कामकाज बघतात, जेणेकरून तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करू शकाल आणि पुढे
तुमच्या आवडीचं काम करू शकाल. चौथा दिवस, शेवटी तुमचा रिपोर्ट लिहा. व्यवसाय चालवण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी नेटवर्क बनवणं किती आवश्यक असतं या बाबतीत तुम्ही जे काही शिकलात ते आम्हाला कळवा, आम्हाला सांगा, आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. आणि हो, पर्यावरणाच्या सुरक्षिततेला लक्षात ठेवूनच आपल्या उद्योगाची प्रगती साधा, कारण ही पृथ्वी माझी आहे, तुमची आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांची सुद्धा आहे.